नमस्कार मी मनाली न्यूज एटीन मध्ये आपलं स्वागत कांस हा खरंतर तर जगभरामधल्या सगळ्यात प्रतिष्ठित ग्लॅमरस चित्रपट महोत्सवांपैकी एक याची मान्यता आहे आणि याला पसंती आहे आणि याच महोत्सवाला जगभरातून खूप नामांकित चेहरे सेलिब्रिटी येत असतात भारतातनं सुद्धा कित्येक मोठे कलाकार ग्लॅमरस चेहरे कांसच्या रेड कार्पेटवर आपल्याला पाहायला मिळतात पण यंदा याच रेड कार्पेटवर आणि या कांस महोत्सवामध्ये लक्ष वेधून घेतलं ते म्हणजे महाराष्ट्रातल्या एका व्यक्तिमत्वानं मराठमोळ्या चेहऱ्यानं ते म्हणजे अमृता फडणवीस अमृता फडणवीस जी न्यूज एटीन लोकमत मध्ये खूप खूप स्वागत आणि कॉंग्रॅच्युलेशन्स कारण जसं मी आत्ता म्हणाले मध्ये कायम हॉलिवूडचे से सेलिब्रिटी पाहायला मिळतात आपले बॉलिवूडचे सेलिब्रिटीज पाहायला मिळतात कोण काय ड्रेसिंग करणार याची सगळ्यांना उत्सुकता असते पण या सगळ्या फेस्टिवलमध्ये यंदा छाग आहे आ, मनाली मला एक गोष्ट फेस्टिवल्सच्या बाबतीत आवडते की हो ते रंगीबेरंगी असतात त्याच्यात ग्लॅमर असतं पण त्याचा नीट उपयोग केला तर तो आपल्या समाजासाठी फेस्टिवल खूप कामाचा असू शकतो तर असा हा कान्स फेस्टिवल सुद्धा जो आहे कॅन फेस्टिवल हुँ. हा डेफिनेटली ग्लॅमरस आहे कारण इतक्या मूवीजचे प्रीमियर्स होतात तिथे सगळे ऍक्टर्स असतात इंडियन नाही इंटरनॅशनल ऍक्टर्स असतात पण हाच प्लॅटफॉर्म जर तुम्ही एका कॉजसाठी जे मानवतेला उपयोगी असतो असे कॉज उचलून जर तो यूज केला त्याचा तर त्याचा खूप फायदा होऊ शकतो नक्कीच म्हणून तुमची जी उपस्थिती होती यंदाच्या या कान साठी ती ज्या पुरस्काराने तुम्हाला खरं तर सन्मानित करण्यात आलं ते होतं आरोग्य शाश्वत विकासासाठीचा सा पुरस्कार अन्न आरोग्य आणि शाश्वत विकास हा हा टॉपिक होता माझ्या बोलण्याचा किंवा मा, कान्स फेस्टिवल मध्ये सस्टेनेबिलिटी शाश्वत हा, विकास हा एक मेन टॉपिक होता पण मला पुरस्कार दिला गेला ब्रिंगिंग अबाउट पॉझिटिव्ह चेंज जे सोशल ऍक्टिव्हिटीज मी हुँ, केले त्यासाठी त्यांनी तो पुरस्कार दिला सगळ्यात आधी या पुरस्कारापर्यंतची जो एक जर्नी किंवा प्रवास म्हणूया तो कसा सुरू झाला कारण आतापर्यंत एकतर अमृता फडणवीस म्हणजे आम्हाला कधीच मुख्यमंत्र्यांची पत्नी असं म्हणावं लागलं नाही तुम्ही कायम तुमची स्वतःची ओळख जगासमोर महाराष्ट्रासमोर घेऊन येत आलात आणि तीच ओळख घेऊन तुम्ही कांसला पोहोचला इथे जे सगळे लोक असतात कांस त्यांचं सर्वे आणि गोष्टी माहिती करण्याची चांगली क्षमता असते नेटवर्किंगमुळे त्यांनी स्वतः मला मेल पाठवला हो त्यात बेटर वर्ल्ड फोरम आहे कान्समध्ये मध्ये ज्यांनी मला मेल पाठवला हो तुम की तुमच्या ह्या 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 ऍक्टिव्हिटीज आम्ही ट्रॅक केलेल्या आहेत तर त्यासाठी आम्ही तुम्हाला अवॉर्ड देऊ इच्छितो आणि की नोट स्पीकर म्हणून पण बोलवलं होतं मला आणि रेड कार्पेटसाठी yes. बोलवलेलं होतं तर मला ते चांगलं वाटलं कारण हा फोरम त्यांनी इतक्या चांगल्या प्रकारे लोकांसाठी जो विचार केलेला आहे यूज करण्याचा कारण इतके इन्फ्लुएन्शियल लोक होते त्या फोरममध्ये आणि सस्टेनेबिलिटी शाश्वत वि, विकासाच्या बाबतीत बोलत होते बाकी लोक पण जसं शेरन स्टोनला लाईफ टाईम अचीवमेंट अवॉर्ड दिला मला जे कमिटमेंट मी केलं आहे सोसायटीसाठी त्याच्यासाठी दिला अजून तिथली आपली फर्स्ट लेडी होती तिला पण दिला तिचं जे कमिटमेंट होतं लोकांसाठी जे तिने कामं केली होती आणि इनफॅक्ट मी त्यांना काही डेटा देण्यापेक्षा त्यांनीच मला पूर्ण एव्ही बनून दिला की तुम्ही हे हे, हे केलेलं आहे तर त्यांची जी आ, सर्वे शक्ती होती ती चांगली होती आणि दुसरी गोष्ट राईट पॉइंट ते हिट करत होते सस्टेनेबिलिटीसाठी सुद्धा असो किंवा लोकांना एकत्रीकरण त्यांचं करून त्यांच्याद्वारे अजून एक मोठा काही साध्य करायचं ध्येय असो तेही त्यांच्या मनात होतं ही चांगली गोष्ट होती आ, या फोरम मध्ये किंवा वेळेला इतरांशी इंटरॅक्शन होत होत त्यावेळेला महाराष्ट्रातले मुद्दे त्यांच्याशी तुम्ही डिस्कस केले असतील मग तिथले सामाजिक क्षेत्रामध्ये काम करणारे सगळे व्यक्तिमत्व असतील किंवा सेलिब्रिटी असतील मग इथलं बॉलिवूड असू दे किंवा आपल्या इथलं समाजकारण जे तुम्ही समाजसेवाच्या माध्यमातून जनतेसमोर असता त्यांच्याशी इंटरॅक्ट करताना या सगळ्या गोष्टी गोष्टींची देवाणघेवाण झाली का किंवा काय प्रामुख्याने बदल फरक जाणवले जसं मी होती फ्रान्समध्ये आणि फ्रान्समधल्या लोकांनी जे तिकडले सोशल एक्टिव्हिस्ट होते त्यांनी हे सांगितलं की त्यांनी कसे गवर्नमेंटला पेपर्स दिले झिरो फूड वेस्टेजचे ज्याच्यामुळे आज फ्रान्स नंबर वन आहे तिथे फूड वेस्टेज नाही होत म्हणजे युएस तर खूप मागे राहिला फ्रान्स नंबर वन आहे आणि तसंच अशा वेगवेगळ्या कंट्रीजचे लोक होते जे त्या कंट्रीमध्ये काय चालू आहे ते त्यांनी ते सांगितलं मी सुद्धा आपल्या भारतात जे एक अॅग्रिकल्चरल ऑर्गॅनिक और। ॲग्रिकल्चरला पाठराकण करती आहे गवर्नमेंट त्या बाबतीत बोलली जसं जम्मूचं एक केडिया नावाचं गाव आहे तिथे किती चांगल्याने ऑर्गॅनिक अॅग्रिकल्चर आज चालू आहे लोकांच्या पार्टिसिपेशनमुळे आणि गवर्नमेंट सपोर्टमुळे ते मी बोलली मग पालघरमध्ये आपण काय काय गरज आहे आणि काय काय करू शकतो ह्या बाबतीत बोलली आणि जे मेन पॉइंट आहेत जसं महाराष्ट्रात आपण जलयुग शिवार त्यावेळेस चालू केला तेव्हा ड्राउटचा वेळ होता तेव्हा तो कसा कामास आला तर मी पण वेगवेगळे वेग वेग पॉईंट्स घेतले की महाराष्ट्रात ही कसं आपण सस्टेनेबिलिटी फॉलो करतोय आणि दोन हजार तीसचा सस्टेने सस्टेनेबिलिटी गोल कसं आपल्या गावागावांच्या द्वारे पार्टिसिपेशनमुळे अचीव्ह होईल याचा मी त्यांना एक्झॅम्पल दिला कांचा उल्लेख झाला की सगळ्यात आधी प्रत्येकाच्या डोळ्यासमोर म्हणजे तुम्ही तिथे पार्टिसिपेट करण्याआधी किंवा कांला जाण्यापूर्वी रेड कार्पेटची चर्चा जास्त ऐकली असेल रेड कार्पेट आपण जास्त पाहतो या रेड कार्पेटवर ज्या वेळेला अमृता फडणवीस जी आल्या तुमचा स्वतःचा एक एक्सपिरियन्स कसा होता रेड कार्पेट अनेकदा आलेले आहात पण तिकडचं जे काम फेस्टिवलचा रेड कार्पेट होता काय वेगळं पण काय ते फील झालं सर्वात मजेदार गोष्ट म्हणजे तिथे रेड कार्पेटवर गेल्यावर तुम्हाला बाजूचं काही दिसणारच नाही कारण सगळे जे फोटोग्राफर्स असतात ते तुम्हाला घेरून टाकतात आणि तीनशे चारशे फक्त फोटोग्राफर्स असतात ती, फोटोग्राफर ती रेड कार्पेट जी आहे ती दिसायला अशी भव्य टीव्ही वर दिसते पण ती कंपेरेटिवली आहे छोटी आणि त्यातच ते सगळे क्लिक करतात आणि आपण निघून जातो तर मी रेड कार्पेट वर शॅरन स्टोन जी शेरन स्टोन पण होत्या मग आपल्या फर्स्ट लेडी होत्या प्रिन्सेस होत्या चार्ली चॅपलिनची ग्रँड डॉटर होती आम्ही एकत्रित गेलो आम्ही फोटो सेशन केलं आणि मग बाहेर निघालो मी दिविजाला पण घेऊन गेली होती रेड कार्पेटवर तर प्रत्येकाने आपला आपला कोणी कोणाच्या बरोबर त्यांचा पती होता बॉयफ्रेंड होता मी दिविजाला घेऊन गेली होती आणि तिथे मेन रेड कार्पेट नंतर मग नंतर आमचा अवॉर्ड सेरेमनी झाली त्यातला फोटो जेव्हा देवेंद्रजींनी पाहिला त्यांची पहिली प्रतिक्रिया कारण इतकं छान ग्लॅमरस लूक जे आहे ते पहिला शब्द वा हाच खर तर आलेला असणार कारण एकतर अमृताजी मध्ये जाणं त्या रेड वर अवतरणं हे सगळं खरं तर खूप छान पहिला अनुभव सगळ्यांसाठीच होता देवेंद्रजींची जी प्रतिक्रिया देवेंद्रजी असे एक, एक वेगळेच व्यक्तिमत्व आहे तर त्यांना रेड कार्पेटचं काही मोठं असं असं नाही वाटलं की तुम्ही चालून गेले त्या रेड कार्पेटवर पण तिथे मी मला की नोट स्पीकर म्हणून बोलवलं गेलं सस्टेनेबिलिटीवर आणि जे माझं काम होतं ते रेकग्नाईज करून त्यांनी अवॉर्डसाठी बोलवलं त्यात त्याला गर्व वाटलं तर त्यात रेड कार्पेट एक होतं आणि आम्ही चाललो ती त्याला त्यात काही एवढं नाही वाटलं पण ज्या कामासाठी बोलवलं आणि जे तुम्ही तिथे जाऊन केलं त्यासाठी त्यांना गर्व वाटला तुमच्या ड्रेसला घेऊन खरं तर खूप सुंदर ड्रेस होता तो पण त्या ड्रेसला घेऊन तारीफही खूप झाली पसंती मिळाली तेवढीच टीका सुद्धा झाली ते तर तसं असतंच आता पब्लिक प्लॅटफॉर्मवर मी ते फोटो टाकले तर काहींना आवडेल काहींना नाही मी महाराष्ट्राची मुलगी आहे काहींना वाटलं की साडी घालायला खरी गोष्ट आहे साडी घालायला पाहिजे होती पण साडी घालायची असती तर एकदम भारी घालायची असती वेगळी घालायची असती आणि मला त्याच्यात मदत लागली असती फ्रँकली स्पीकिंग आणि माझ्याकडे तिथे काही मदत नव्हती म्हणून मला जे कम्फर्टेबल होतं जे मी एकटी करू शकली तसं मी केलं मग दिवी आता खरंच आहे या सगळ्या गोष्टीमध्ये तुमच्याबरोबर तुमच्या बरोबर सहभागी होतीये पण ड्रेसमध्ये ग्रे कलर असणं किंवा ड्रेसचं जे डिझाईन केलं होतं ते कोणी डिझाईन केलं होतं आणि कलर कॉम्बिनेशन या सगळ्यामध्ये तुमचं किती स्वतःचं लक्ष होतं की मला हे असंच हवंय त्यामुळे कदाचित वेगळं लुक येईल अनु मलिकजीसाठी मी आधी एक गाणं म्हंटल होतं खूप आधी एक दोन गाणी त्यांच्यासाठी एक मुसाठी पण म्हंटल होतं इंदू सरकारसाठी आणि अजून एकदा एक गाणं म्हंटल होत तर त्यांची मुलगी तिच्या तिला भेटवलं होतं त्यांनी अदा मलिक अच्छा तर तिने मला म्हंटल होतं काही असेल तर तुम्ही सांगा स्पेशली मोठा इव्हेंट तर तिने आपल्या मनाने मला मी फक्त तिला सांगितलं होतं स्मार्ट लुकिंग पाहिजे ज्याच्यात मी कॉन्फिडेंटली uh, चालू शकेन असं काही खूप घेर असं सगळं नको ते मी कॅरी नाही करू शकत तर तिने ते बनवून दिलं मला आणि मी तिला म्हटलं अरे तू तर पूर्ण म्हणजे ऑफ शोल्डर असा बनवलेला ती म्हणे नाही मॅडम पेहनो आणि तिने मला घालायला लावला होतो ला ला आणि तो चांगला दिसला दिसत होता दिसल म्हणून मग मी घातला जसं तुम्ही म्हणाला दिविजा सोबत होती दिविजाची अनेकदा मदतही झाली दिविजाला घेऊन आता पब्लिक प्लॅटफॉर्मवर वावरताना एक आई म्हणून काय वाटतं कारण आता दिविजा सुद्धा तुमच्या फोटोमध्ये तुम्ही बहुतेक एक कॅप्शन कदाचित लिहिलेलं होतं नव्या सुंदर जगामध्ये आता एंट्री असं एक आ, कांशा कदाचित एका फोटोवर कॅप्शन मी वाचण्यात माझ्या आलं होतं लँडेड इन कॅन हा या तर जातानाचा हा एक वेगळा अनुभव तिच्यासाठी कसा होता तिचे काय याच्यावर सगळे कमेंट्स येत होते दिविजा तर इतकी जागरूक आहे मी तुम्हाला सांगते जेव्हा माझी स्पीच होती आणि लोक पण जेव्हा दोन तीन लोक बोलले सस्टेनेबिलिटीवर इतकं लक्ष देऊन ती ऐकत होती आणि आपल्या भारतात आपण हे करू शकतो आपण हे करू शकतो हे तिचे विचार ऑलरेडी खूप चालू असतात रेग्युलरली तर तिला हे लर्निंग एक्सपिरियन्स आहे आणि एक लहान मुलांना जितकं घेऊन आपण फिरलो तर त्यांचा कॉन्फिडन्स वाढतो तर तिचा चांगला लर्निंग एक्सपिरियन्स होता फ्रान्समध्ये तुम्हाला माहिती त्यांची इंग्लिश पण वेगळी असते तर थोडं ऍक्शननी समजावं लागतं थोडं ट्रान्सलेटर यूज तर ते सगळं ती करायला शिकली तर त्यात स्मार्टनेस वाढते लहान मुलांची आणि तिला स्पेसिफिकली सगळ्यात जास्त तिने तोच माझा स्पीकिंग सेशन म्हणजे तो की नॉट स्पीकिंग सेशन एन्जॉय केला सस्टेनेबिलिटीचा कारण त्यातनं तिला खूप काही विचार नवीन आले खूप क्वेश्चन्स आले मनात तर ते खूप तिला आवडलं कान फिल्म फेस्टिवल जगभरातनं खूप निवडक सिनेमे जे आहेत ते दाखवले जातात तुम्ही कोणता सिनेमा पाहिला का तिथे किंवा कोणता आवडला किंवा तो बघायची इच्छा आहे पण तिथे बघता नाही आला हा तिथे तर खूपच चांगले आपल्या इंडियन डॉक्युमेंटरी पण जिंकलेली आहे तिथे ती मला पाहायची इच्छा आहे आणि तिथे ह्या प्रोग्राम्सच्या व्यतिरिक्त माझ्या इतक्या लहान लहान मीटिंग्स ठेवल्या गेल्या वेगवेगळ्या वे वे लोकांची तर त्यामुळे मी आम्ही पिक्चर मूवीस पाहायला जाऊच नाही शकलो ती माझ्या बरोबरच असायची आणि तर त्या मीटिंग म्हणजे ब्रेकफास्ट मीटिंग्स लंच मिटिंग्स अशा असल्यामुळे आम्हाला पिक्चर कोणताही पाहता नाही आला आपण अनेकदा इंटरव्ह्यूज केलेले आहेत तर ज्यावेळेला देवेंद्रजी मुख्यमंत्री झाले होते त्यावेळेला पहिला प्रश्न माझा काही अनेक मीडियाचा हाच होता मुख्यमंत्री झाल्यावर घरातलं वातावरण बदललं बदल का तुमच्यात बदल झाले का कसं वाटतंय मुख्यमंत्री झाल्यानंतर आत्ता देवेंद्र फडणवीस हे माजी मुख्यमंत्री जरी असले विरोधी पक्षनेते आहेत पण या सगळ्याबरोबर जसं मी मगाशी उल्लेख केला की तुम्ही तुमची ओळख ही वेगळीच ठेवली आणि तीच ओळख घेऊन तुम्ही आज साता समुद्रापलीकडे गेला होता तेही महाराष्ट्राचं नेतृत्व म्हणूया किंवा इतरांना एक आदर्श घालून दिला की जनजागृती कशी केली पाहिजे हे इतर मुख्यमंत्र्यांच्या पत्नींकडनं कधी बघायला नाही मिळालं तर एक नवा पायंडा तुम्ही घालताय का मला असं वाटतं आधीपासूनच देवेंद्रजींचा पण असा विचार होता आणि माझा माझ्या कुटुंबाचा की आपल्यात जे गुण आहे आपण जे करतोय ते कधीही चालू ठेवायला पाहिजे पती आपला पती देव असतो त्याला मदत करणं ही एक वेगळी गोष्ट त्याच्या बाजूनी बाजूला उभं राहणं वेगळी गोष्ट पण प्रत्येक स्त्रीने आपलं काही करत राहिलं पाहिजे त्यात तिची आयडेंटिटी असते आणि सुरुवातीपासनं लग्न झाल्यावर मी माझी आयडेंटिटी नाही सोडली किंवा देवेंद्रजी सीएम झाल्यावर ही लोकांना कधी कधी ऑड वाटायचं पण मी जशी होती तशी राहिली ऑफिसमध्ये जातीय लोकांना ऑड वाटायचं पण हा आपला विचार बदलायला पाहिजे देवेंद्रजी लोकसेवक आहेत आणि त्यात एकदम माझ्यात खूप जास्त बदल येणं पॉझिटिव्ह येणं चांगली गोष्ट आहे पण मी आ, आ, आत अशी शेलमध्ये जाणं ही मला ठीक नाही वाटली गोष्ट आणि ते माझे नेचर बरोबर पण नव्हतं जात मी जशी आहे तशी राहिली अजूनही मी तेच करते जे आधी करायची असं कोणतंही माझी प्रोफाईलमध्ये मा चेंज नाहीये जे मी आधी करायची ते आता करते इनफॅक्ट मीडिया जी आहे ती उचलते पटकन आता आधी सुरुवातीलाही जेव्हा देवेंद्रजी एम एल ए होते तेव्हाही माझ्या सोशल ऍक्टिव्हिटीज होत्या फक्त तेव्हा मीडिया उचलायची नाही सीएम झाल्यावर उचलायला लागली आता उचलायला लागली पण ते माझं जन्मभर चालू राहील कधी मीडिया उचलेल कधी नाही उचलणार असं संजय राऊत म्हटलेत राज ठाकरे आज लीलावती <स्थारी> रुग्णालयामध्ये दाखल झालेत पायाचं दुखणं वाढलं असल्यामुळे राज ठाकरेंवर उद्या शस्त्रक्रिया होणार आहे पोलिसांच्या घरांच्या किमती कमी होण्याची शक्यता आहे या किमती कमीसाठी शिवसेना मध्यस्थी करणार असून वरळी नायगाव पोलीस वसाहतीमध्ये शिवसेना पोलिसांच्या परिवारांशी संवाद साधणार आहे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आदेशानंतर सेनेचे से प्रतिनिधी संवाद साधणार आहेत उलास नदी आणि चिखलोली धरणातील पाण्याची दिवसादवळ्या टँकर माफियांकडून होत असलेल्या चोरीचा न्यूज एटीन लोकमतनं पर्दाफाश केला होता आता या बातमीची दखल खुद्द नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतली आहे या पाणी बाबतीत संबंधित अधिकाऱ्यांना तातडीनं सूचना देऊन दोषींवर कारवाई केली जाईल असं नगरविकास मंत्र्यांनी स्पष्ट केलं अमरनाथ तालुक्यातील प्रस्तावित कुशिवली धरण भूसंपादनात मोठा आर्थिक घोटाळा झाल्याचं वृत्त न्यूज एटीन लोकमतनं दाखवलं होतं आता या प्रकरणाची राज्य सरकारनं दखल घेतली आहे या घोटाळ्यात जे दोषी असतील त्यांना पाठीशी न घालता त्यांच्यावर कारवाई होईल असं नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केलं आहे सोलापुरातील कृषी विज्ञान केंद्रात गरीब कल्याण सम्मेलन भरवण्यात आलं होतं या संमेलनाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऑनलाईन मार्गदर्शन केलं यावेळी केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले आणि खासदार जयसिद्धेश्वर महाराज यांची विशेष उपस्थिती होती टीटी घोटाळा प्रकरणी शिक्षण आयुक्त तुकाराम सुपेला जामीन मंजूर करण्यात आलेला आहे टीईटी घोटाळ्यामध्ये तुकाराम सुपे मुख्य आरोपी होता घोटाळा उघड झाल्यानंतर डिसेंबरमध्ये तुकाराम सुपेला सायबर पोलिसांनी अटक केली होती पुणे सत्र न्यायालयानं त्याला जामीन मंजूर केला याआधी टीटी घोटाळ्यातील आरोपी प्रितेश देशमुख याला देखील जामीन मिळाला होता दुकानांवर मराठीमध्ये पाट्या नसल्यास महापालिका उद्यापासून म्हणजेच बुधवारपासून कारवाई करणार आहे मात्र अजून सुद्धा मुंबईमध्ये अनेक दुकानांवर इंग्रजी भाषेतील पाट्या आहेत त्यामुळे उद्यापासून कशा प्रकारे कारवाई होईल याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय तर या निर्णयाचं दादर व्यापारी संघाने स्वागत केलंय भंडारा एसटी विभाग खाजगी पेट्रोल पंप चालकाच्या दारी आला कंपनीकडून बल्कमध्ये डिझेल महाग पडत असल्यानं नफा वाढवण्यासाठी भंडारा एसटी विभागाला खुल्या मार्केटमधून रिटेलरकडून स्वस्त डिझेल घेण्याची वेळ आली त्यामुळे भंडारा शहराच्या खाजगी डिझेल पेट्रोल पंपावर एसटी बसेसच्या लाईन लागल्याचं चित्र पाहायला मिळतं ताडोबा व्याघ्र प्रकल्पातील शर्मिली वाघेण आणि तिचे तीन बछडे कॅमेऱ्यामध्ये कैद झालेत ही तीन पिलं तीन महिन्यांची असल्यानं दिवसभर आईच्या दुधावरच पोट भरतात आणि तिच्याच अंगावर खेळतात नाशिकचे पर्यटक अनंत सरोदे यांनी हे क्षण आपल्या कॅमेऱ्यामध्ये कैद केले वाशिममधील पेट्रोल पंपचालकांनी देशव्यापी इंधन खरेदी बंद आंदोलन पुकारलंय परिणामी पेट्रोल डिझेल तुटवण्याच्या भीतीनं वाशिम शहरासह जिल्ह्यातील अनेक पेट्रोल पंपावर वाहनांच्या रांगा लागलेल्या पाहायला मिळत आहेत तर खरीप हंगामाची मशागत सुरू असल्यानं शेतकरी मोठ्या प्रमाणात डिझेल खरेदीसाठी पंपावर दिसत आहेत मनमाडमध्ये पेट्रोल पंप चालकांच्या चा आंदोलनात चा फूट पडले अनेक पंप चालकांचे टँकर पेट्रोल डिझेल घेण्यासाठी पानेवाडी इंधन प्रकल्पात पोहोचलेले आहेत आत्ता तुम्ही जो उल्लेख केला स्त्रीने कसं असायला हवं किंवा एक स्त्री म्हणून तुम्ही कसं वावरताय तुमचे विचार काय याला अनुसरून माझे दोन प्रश्न आहेत थोडे राजकारणाशी निगडीत आहेत नुकतच चंद्रकांत पाटील चंद्रकांत दादा यांनी एक वक्तव्य केलं होतं सुप्रिया राजकारणामध्ये आरोप प्रत्यारोप टीका होत असतात त्यांचं खासदार सुप्रिया सुळेंना वक्तव्य होतं की सुप्रिया सुळेंनी स्वयंपाकघरात जाऊन काम केलं पाहिजे मसणात जा एक स्त्री म्हणून या वक्तव्याकडे तुम्ही कसं पाहता काय मत आहे माझं रिॲक्ट करायच्या आधी हे मला कळलं त्याआधीच त्यांनी त्या बाबतीत त्या दिलगिरी व्यक्त केली होती तर त्या बाबतीत परत त्यांना काही बोलणं मला नाही वाटत हे ते आपले सिनियर लीडर आहेत आणि त्यांना लक्षात आलं पहा पॉलिटिशियन्स नेते हे बोलण्याच्या झोतात खूपदा खूप खुँद काही बोलून जातात आणि जर जा त्यांना वाटलं की तो पॉईंट ठीक नव्हता ते त्यांनी त्याचं करेक्शन केलं पण असेही किती पॉलिटिशियन्स आहेत त्यांना फरकच नाही पडत ना त्यांनी कधी सॉरी म्हटलं आजपर्यंत तर त्यांना जाणीव आहे ही मोठी गोष्ट आणि ते बोलण्या बोलण्यात कि तर कित्येक लोक किती काही बोलून गेलेत तर आपल्याला हे माहीत असायला पाहिजे की त्यांची त्याच्या मागे इंटेन्शन खराब नव्हती नाहीतर त्यांनी जे क्लॅरिफिकेशन दिलं ते दिलं नसतं तर मला वाटतं प्रत्येक स्त्रीनी घरी जाऊन स्वयंपाक केलाच पाहिजे जर तिला आवड आहे तर आणि तिला तसं इच्छा आहे तर त्यात काही खराब गोष्टी नाही आपण आपलं स्त्रीत्व नाही विसरू शकत शकत त्याच्यात एक कोमलता आहे तर त्याच्यात काही खराब गोष्ट नाही आहे की घरी जाऊन स्वयंपाक करा पण त्याचा इंटेन्शन जर खराब असेल सांगणाऱ्यांचं तर आपण ते रेक्टिफाय करू शकतो किंवा त्याला मिसकॅल्क्युलेट केलं असेल तर ते पण रेक्टिफाय करू शकतो क्लेरीफाय करू शकतो आणि आणखी एक याच मुद्द्यांना अनुसरून जसं आता तुम्ही म्हटलं होतं की देवेंद्र फडणवीस यांना कायम पत्नी म्हणून म्हणून तुम्ही एक सपोर्ट केलेला आहे नेहमीच त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहिलेल्या आहेत हे कायम तुमच्या ट्विटर माध्यमातून असेल सोशल मीडिया किंवा फेसबुक फेसबुकने सोशल मीडियाच्या माध्यमातून आम्हाला वारंवार पाहायला मिळतं जर कोणी टीका केली तर तो अनेकदा तुम्ही त्याला प्रत्युत्तर देता पण यावर काही दिवसांपूर्वी देवेंद्र फडणवीस जींनी एक प्रतिक्रिया दिली होती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि माझी पत्नी अमृता फडणवीस दोघांमध्ये साम्य आहे दोघंही सोडत नाही त्यांनी असं अशी प्रतिक्रिया दिली होती की मुख्यमंत्री टोमणे देणं नाही सोडत आणि मी जिथे जरूरत नाही आहे तिथे उत्तर, उत्तर देणं सोडत नाही आणि मला पण असं वाटतं ही खरी गोष्ट आहे का उत्तरं द्यावी जिथे जरुरी नाहीये तर मी ते आता कमी केलेलं आहे पण मी तुम्हाला सांगते जेही मी आपले विचार व्यक्त केले ते देवेंद्रजींना सपोर्ट करू म्हणून कधीच नाही केले मी सपोर्ट त्यांना कसं करते त्यांच्याबरोबर कार्यक्रमांना जाते कधी त्यांच्या लोकांचे कार्यक्रम असले ते अटेंड करते तो सपोर्ट आहे पण जेव्हा मी माझे विचार व्यक्त करते मी कधी विचार नाही करत की मी देवेंद्रजींना सपोर्ट करते ते माझे विचार आहेत आणि मला मनापासून वाटतं पुढचा कुठेतरी चुकतोय म्हणून मी ते विचार व्यक्त करते तर त्यात देवेंद्रजींचा सपोर्ट मी करते असं मला नाही वाटत उलट कधी कधी त्यांना त्याचा नुकसान होत असेल लोक म्हणत असतील ही का बोलतीये अरे देवेंद्रजी मागून फायर करतायत असं काही नसतं मी माझं बोलते आणि कित्येक गोष्टी आहेत की लोक म्हणतात मी बोलते पण मी नागरिक म्हणून बोलतेय ना? नागरिक म्हणून उत्तर द्या मग तुम्ही उलटून पर्सनल वाल करता ते नको करायला पण मग अनेकदा असं झालंय का की एखाद्या गोष्टीवर तुम्ही भाष्य केलंय किंवा प्रतिक्रिया दिलीये मग देवेंद्रजींना जेव्हा ते कळलं किंवा घरी आल्यावर तुमच्याशी चर्चा करताना Uh, या विषयात तू बोलू नकोस या विषयावर तू प्रतिक्रिया देऊ नकोस किंवा असं काही सांगितलंय का कधी नाही देवेंद्रजी जनरली कधीच काही म्हणत नाही एखाद वेळेस ते मला म्हणाले होते तेव्हा मी एक ट्विट होती ती एवढ्यातली ती डिलीट केली होती बाकी मी कधी जसं तुमच्याशी बोलतीये किंवा कोणाशी पब्लिक प्लॅटफॉर्मवर विचार प्रकट करतेय किंवा इवन सोशल मीडियावर तर ते कधीच मध्ये बोलत नाही त्यांना हे नक्की आवडेल की मी माझे विचार व्यक्त ह्या प्रकारे इतके मी कधी शायरीमध्ये व्यक्त करते तर कधी एकदम रोकटोक शब्दांमध्ये तर त्याला वाटतं की मी ट्रोल होते त्यांना वाटतं मी ट्रोल होते आणि त्याच्यानी